एका रीलमुळे मालिकेत चित्रपटात काम करण्याची संधी मिळणे ह्या गोष्टी आता मराठी सृष्टीला काही नवीन नाहीत सोशल मीडियावर असे अनेक रील्स बघायला मिळतात गुरुदत्त यांच्या गाण्यावर रील बनवून मन उडू झालं मालिका फेम प्राजक्ता परब हिने थेट बॉलिवूड चित्रपटात स्थान मिळवलं मन उडू झालं या मालिकेतून मुक्ताची भूमिका साकारून प्राजक्ता प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली अभिनय क्षेत्रात येण्या अगोदर प्राजक्ता पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी करत होती तिथे खेळाडूंची सर्व जबाबदारी तीच पाहत होती हॉटेलमध्ये नोकरी करत असताना प्राजक्ताला अभिनयाचे वेध लागले अभिनय क्षेत्रात येण्यासाठी तिने घरच्यांकडून वेळ मागितला प्राजक्ताने हळूहळू जाहिरात क्षेत्रात आपला जम बसवण्यास सुरुवात केली अगदी कार्तिक आर्यन सोबत तिने एंगेज डिओची ऍड केली सेंटर फ्रेश महाराष्ट्र शासनाची वेक वेकफील्डस डेटर्स जिओ मार्ट अशा जाहिरातून तिला झळकण्याची संधी मिळत गेली पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी करत असताना रजनीकांत नाना पाटेकर यांना दिग्गज कलाकारासोबत तिची चांगलीच ओळख झाली तरी देखील स्वतःच्या बळावरच कलाक्षेत्रात येण्याचे धाडस तिने दाखवले व्यावसायिक जाहिरातीमुळे प्राजक्ताला प्रसिद्धी मिळत गेली या व्यावसायिक जाहिरातीत काम करत असताना ललित दोनशे पाच ऑलमोट ऑलमोस्ट संपूर्ण या मालिकेत तिला संधी मिळाली माझ्या मित्राची गर्लफ्रेंड या वेब सिरीजमध्ये प्राजक्ताला महत्वाची भूमिका मिळाली उडू उडू झालं या मालिकेचे दिग्दर्शन मंदार देवस्थळी करणार असल्याचे तिला कळे मालिकेत काम करता यावं म्हणून तिने ऑडिशन दिली त्यात तिला इंद्राच्या बहिणीची भूमिका साकारायला मिळाली मुक्ता ही भूमिका थोडीशी अल्लड असली तरी पुढे जाऊन ती इंद्रा आणि दीपूच्या नात्यातील दुवा ठरली गुरुदत्त यांच्या गाण्यावरील रील तिने इंस्टाग्रामवर अपलोड केला प्राजक्ताचे एक्सप्रेशन पाहून श्रुती महाजन यांच्या टीमने तिला ऑडिशनसाठी बोलावली चुप या बॉलिवूड चित्रपटातील दलकीरच्या आईची भूमिका तिला साकारण्याची संधी मिळाली कधी बॉलिवूड चित्रपटात काम करता येईल अशी अपेक्षा न केलेल्या प्राजक्तासाठीही मोठी पर्वणीच चालून आली असेच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आमचा व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसेल